नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश मोहन कुंडलकर, राहणार मरेचवाडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी भारत महाराष्ट्र सरकार व आरसीएफ भारत सरकार यांच्या विद्यमानाने बीज प्रक्रियासाठी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. तर आज आपण मी तुम्हाला बीज प्रक्रिया सोयाबीनची बीज प्रक्रिया कशी करायची दाखवणार आहे. त्यासाठी मी आरसीएफचे बायोला हे जैविक खत फर्टिलायझर वापरलेलं आहे. हे आपल्या पिकाला एनपीके मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देते. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी आज कशी बीज प्रक्रिया करायची मी दाखवून देतो आहे. तर प्रथम आपण हे बायोलाचे 25 मिली प्रति किलो हे असे प्रमाण वापरणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो कसे वापरायचे ते. तर मी आरसीएफचे बायोलाचे मी प्रति किलो बियाणे 25 ml असे प्रमाण वापरले आहे. आणि ते आता आपण अतिशय त्याला कोणत्याही प्रकारचा हात न लावता आपण त्याला व्यवस्थित घुसळून घेणार आहे याप्रमाणे. हे आपण बायोलाचे फर्टिलायझर त्याला चोळल्यानंतर व्यवस्थित त्याला पसरून घ्यायचे आहे. आणि असे पसरून घेतल्यानंतर त्याला 2 तास सावलीमध्ये सुकवायला ठेवायचं आहे. आणि चांगले सुकल्यानंतर आपण त्याला पेरणीसाठी वापरायचे आहे. धन्यवाद.